You're beautiful. You're beautiful. You're beautiful. It's true. And I saw your face in a crowded place. And I don't know what to do. Mona, काय चाललंय तुझं? काय झालं आजोबा? तू ईशाची आई आहेस ना? मग हो आहे. मग मग काय? मग काय? तुम्हाला चहा हवा होता ना? काय काय झालंय? काही नाही, आजोबांचं सुप्रभात प्रवचन सुरू झालंय. तू सुद्धा ऐक मोनिका, तू आजोबांची टिंगल करतेस. मी अजिबात टिंगल करत नाहीये आजी. तुम्ही केलेले संस्कार अजून लक्षात आहेत माझे. मग त्यांच्याशी नीट आदराने बोल. मी आदरानेच बोलते आजी. आजोबांनी मला विचारलं तू ईशाची आई आहेस का? मी म्हणलं हो. मग एवढंच बोलले मी. अगं मानसी ईशाला दिल्लीला घेऊन जायचं म्हणते आणि तू काहीच बोलत नाहीस. ह्याच्यात मी काय बोलू? तिला हाऊस आहे नेण्याची, नेऊ दे ना मग. अगं पण ती स्वतःचा अभ्यास करणार की ईशाला सांभाळणार? आजोबा खरं तर हा प्रश्न तिला पडायला हवा ना, तुम्हाला कशाला पडतोय? ती नाही एवढा विचार करते, नेते ईशाला, मी काय करू? तिने हा निर्णय आमची वय आमची शारीरिक अवस्था बघून घेतलाय. हे तुला न कळण्या इतकी मी खुळी नाही त्याची. काय आहे ना, भावनांच्या आहारी जाऊन मी कुठलाही निर्णय घेत नाही. माणसाला जेवढं झेपतं तेवढंच त्यांनी करावं, या स्पष्ट मताची मी. मग मीही बोलू का थोडं स्पष्ट? बोला. लग्नाआधीच प्रेग्नंट होण्याचा निर्णय तू कशाच्या जोरावर घेतला होता आजोबा? अहो आता तो विषय नको. का का नको? कोळसा उगाळून त्याचा काही उपयोग आहे का? अगं हिने गाढवपणा केला नसता तर हे इतकं सगळं घडलंच नसतं. आपली ईशा दळवींकडे सुखानं वाढली असती आणि मानसीवर ईशाला दिल्लीला घेऊन जायची पाळी चालली नसती. मग मुळात तुम्ही मानसीलाच विचारा ना की ती दिल्लीलाच का चालली आहे. जर का तिने इकडे राहायचं ठरवलं, इकडनं शिक्षण घेतलं तर सगळेच प्रश्न सुटतील ना. तुम्ही उगाच उपदेशाचे डोस मला का पासताय? हे विषय वेगळे आहेत. हे दोन्ही विषय वेगळे नाहीयेत. ती आपले म्हातारे आजी आजोबांना सोडून का जातीये? का? मला काय माहिती हे सगळं तुम्ही मला का विचारताय? आणि जरा चार शब्द तिलाही सुनवा ना. त्यांना काय साध्य होईल? आय डोंट नो, मे बी ती आपला निर्णय बदलेल. ती दिल्लीला जाणार नाही, कदाचित ती ईशाला नेणार नाही. यातलं काही होऊ शकतं ना. आणि तिने ईशाला नाही नेलं तर? तर काही नाही आजी. मी तिला काल सांगितलं होतं, जर तिने ईशाला नाही नेलं तर मी तिची व्यवस्था लावेन. व्यवस्था? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आलीये. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्यानी खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात नेहा आले. आई मी येते. हो काकू मी येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.